आज 1659 जेव्हा अफजल खानाने महाराष्ट्रावरती स्वारी केली होती त्या स्वारीच्या वेळी मूर्त्या फोडण्याचं दुष्कर्म करत असल्यामुळं त्या काळजीपोटी संरक्षणासाठी ती मूर्ती देगावला प्रल्हाद महाराज बडवेंनी आमचे सूर्याजी पाटील वंशज मी त्यांची 13वी पिढी आमच्याकडे आणून दिली आणि त्यानंतर औरंगजेब जेव्हा आला त्यावेळेस 2 ऑक्टोबर स्पेसिफिक त्याची तारीख आहे 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 अशी 4 वर्ष पांडुरंगाची रुक्मिणी आणि बळीरामदादा अशा 3 मूर्त्या विहिरीमध्ये विठ्ठलाची रुक्मिणी या ठिकाणी ठेवून त्याचे नित्योपचार ह्या ठिकाणी आम्ही केले जायचे 6 वर्ष मूर्ती सांभाळण्याचं त्यावेळी आम्हाला भाग्य लाभलं आणि संरक्षण करण्याचं ह्या विहिरीमध्ये काही दिवस ठेवण्यात आली आणि काही दिवस आमच्या तळघरामध्ये जिथं आपण आता पुढं जाणार आहोत त्या विहिरीमध्ये 2 दिवळे आहेत त्या आतमध्ये ठेवून त्यावेळेस मुघलांचं हे वाढल्यानंतर ह्या विहिरीला पाणी भरपूर होतं ह्याला 6 मोठा आहेत ज्याला पाणी जास्त असतं त्याला मोठं तर तेव्हा पाणी उपसायचं बंद करून इकडं एक वेळ पिकाचं नुकसान परंतु ती पाण्याखाली ठेवून त्या मूर्तीचं संरक्षण करण्याचं त्या काळच्या सर्व फक्त सूर्याजी पाटील गाव म्हणून नव तर अख्ख्या देगाव गावानं त्याचं संरक्षण करण्यासाठी गुप्तता पाळणं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी सगळ्या केल्या त्यामुळं खऱ्या अर्थानं आज हे विठ्ठलाची मूर्ती आज आपल्याला ती आहे हीच बघायला मिळती त्याचं त्या काळातल्या सूर्याजी पाटील आणि प्रल्हाद महाराज बडवे यांनी त्या काळात घेतलेल्या पावलामुळं आज हे दिसतं आणि यामुळं श्रावण वद्यपंचमीला ते देव आपल्या घरी आले होते त्या काळी म्हणून त्यानुसार आता ही केली जाती आणि त्यानुसार पादुका पंढरपूरच्या पांडुरंगापासून पांडुरंगाच्या पादुका कबीर महाराजांची दिंडी हबप तिथून वाजत त्या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या ह्याच्यात विहिरीवरती येते विहिरीवरती पूजा आत्ता झाली पूजा झाल्यानंतर आपल्या वाड्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी मूर्ती ठेवली होती त्या ठिकाणी एक पूजा होती आणि मग कीर्तनाचा समारंभ होऊन त्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद असतो हा गेले 10-12 वर्ष झालं उत्सव सुरू होता परंतु गेले 2 वर्षात कोरोना काळामध्ये हा बंद झाला होता का तर सगळ्यालाच बंदी होती त्यामुळे ह्यावर्षी परत मोठ्या उत्साहानं मोठ्या ह्यानं हा सुरू झाला आहे.